विदर्भ में पिछले कुछ दिनों से कोरोना का संक्रमण बढ़ रहा है। यही हाल नागपुर शहर का भी है। बढ़ते संक्रमण को देखते हुए शहर में लॉकडाउन की मांग जनता की ओर से की जा रही है। साथ ही विरोधक भी सरकार पर निशाना लगा रहे हैं। ऐसे में गुरुवार को ठाकरे सरकार के मंत्रिमंडल के 2 दिन के दौरे पर आए हैं। विदर्भ के साथ ही नागपुर शहर में कोरोना संक्रमण बढ़ रहा है। शहर की हालत दिन पर दिन बिगड़ती जा रही है। ऐसे में एक और लॉकडाउन की मांग हो रही है, वही दूसरी ओर विरोधक ठाकरे सरकार पर निशाना लगा रही है कि विदर्भ की ओर ध्यान नहीं दे रहे। इस बीच महाराष्ट्र के आरोग्य मंत्री राजेश टोपे गुरुवार से 2 दिन के लिए विदर्भ के दौरे पर है। उनके साथ मंत्री अमित देशमुख और गृह मंत्री अनिल देशमुख भी साथ रहेंगे। गुरुवार को भंडारा गोंदिया का दौरा किया जाएगा तो शुक्रवार को नागपुर अमरावती का जायजा लिया जाएगा। गुरुवार को नागपुर विमानतल पर आगमन होते ही आरोग्य मंत्री राजेश टोपे ने पत्रकारों से बात की तो उन्होंने कहा कि विदर्भ में कोरोना का संक्रमण बढ़ रहा है, इसीलिए दौरा कर परिस्थितियों का जायजा लेकर उचित आदेश दिए जाएंगे। उन्होंने कहा कि शहर में ट्रेसिंग और टेस्टिंग बढ़ाने पर ध्यान देना चाहिए। आम्ही सगळे जण आदरणीय आमचे नेते प्रफुल्ल पटेल साहेब असतील, अनिल देशमुख जी, मी आणि आम्ही अमित देशमुख, आम्ही सगळेजण आज दुपारी भंडारा, त्याच्यानंतर संध्याकाळी गोंदिया आणि उद्या परभणी, या उद्या आपल्या नागपूर आणि अमरावती असे 2-4 जिल्हे आम्ही या ठिकाणी करणार आहोत। मी चंद्रपूरची सुद्धा फार डिटेल व्हिडिओ कॉन्फरन्सिंगवर सगळी माहिती घेतली। हे नक्कीच आहे की या सगळ्या जिल्ह्यांमध्ये ग्रोथ खूप जास्त आहे, ग्रोथ ऑफ रेट खूप जास्त आहे आणि त्याला आपल्याला कंट्रोल करण्यासाठी ज्या ज्या काही मेजर्स घ्यायच्या आहेत त्याचा डिटेल आढावा घेऊन आम्ही आज काही मेजर्स नक्की सुचवू। मुख्यतः टेस्टिंग वाढवावी लागेल, मुख्यतः ट्रेसिंग वाढवावी लागेल। काल प्राईम मिनिस्टरची सुद्धा VC फार डिटेल झाली आणि आपल्या राज्याच्या ओव्हरऑल सगळ्या जिल्ह्यांमध्ये ट्रेसिंग आणि त्या अनुषंगाने टेस्टिंग वाढवणं, RT-PCR अधिक जास्त भर देणं, जे अँटीजन टेस्ट निगेटिव्ह येत आहेत त्याच्यानंतर पुन्हा RT-PCR टेस्टिंग करून घेणंच हा त्यातला महत्त्वाचा भाग राहणार आहे। होम क्वारंटाईनचा वर सुद्धा जरा जास्त भर द्यावा लागेल, कारण सगळ्यांनीच हॉस्पिटलला येणं गरजेचं नाही आहे। जे जे घरी राहून दुरुस्त होऊ शकतात ते सिम्प्टोमॅटिक त्यांनी घरी राहायला पाहिजे आणि हॉस्पिटलचा ताणसुद्धा कमी केला पाहिजे। ज्या काही रिसोर्सेस लागणार आहेत, मग ते तुमचे मेडिसिन्स असो, इंजेक्शन्स असो आता लागणारे, किंवा बेड्स असो, किंवा अन्य काही बाबी असो, ऑक्सिजनचा विषय असो, सगळ्यांच्या बाबतीतला जो काही आढावा आहे तो आम्ही नक्की घेऊ आणि व्यवस्थित या सगळ्या जिल्ह्यांना योग्य पद्धतीनं कसा कंट्रोल करता येऊ शकेल तो सगळं परफेक्टली करण्याच्या दृष्टिकोनातून। शहर में निजी अस्पतालों के मनमानी रवैये पर टोपे ने बताया कि जो भी नियम पालन नहीं करेंगे उन पर सख्त कार्रवाई की जाएगी। ऐसे आदेश सभी कलेक्टर और आयुक्त को दिए गए हैं। जिथे टेस्टिंग कमी झालेली आहे तिथे आणखीन जास्त प्रादुर्भाव होईल, म्हणूनच आम्ही जरा क्लोजली हे देऊन आम्ही त्याला इंस्ट्रक्शन देऊ आणि मॉनिटर करू की टेस्टिंग होतीये का नाही। पर मिलियन टेस्टिंग जी आहे ती जी खऱ्या अर्थाने राज्याच्या सरासरी जी 40,000 आहे ती 40,000 टेस्टिंग प्रत्येक जिल्ह्याला व्हायलाच हवी, किमान ॲट पार विथ द डिस्ट्रिक्ट, ॲट पार विथ द स्टेट असं तरी असायला हवं असा आमचा प्रयत्न राहील। ज्या जिल्ह्यांमध्ये कमी आहे, बऱ्याच जिल्ह्यांमध्ये कॉन्टॅक्ट ट्रेसिंगचा रेशो जो आहे तो 1:15 हवा, 1:5 आहे, 1:10 आहे, तिथे कॉन्टॅक्ट ट्रेसिंग वाढवायला हवं। तर या सगळ्याच गोष्टींमध्ये आम्ही लक्ष देऊ। मला वाटतं आम्ही एकदा आढावा घेतल्यानंतर बोललेला अधिक जास्त। कैमरा पर्सन राजकुमार मोर के साथ अभिषेक पांसे की रिपोर्ट, इन BCN न्यूज़ नागपुर।